आपल्या समोर आता आहेत महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेतले पेडगावचे शिवासांबा, ज्यांना प्रतिकाळूबाळू असं म्हटलं जातं, आणि त्यांची कॉमेडी आपल्याला आता ऐकायची. हो रामराम. हो रामराम. कसं काय बरं आहे बाबा? हाय, तुझ्या आशीर्वादानं बरं आहे. हे मा सुद्धा बरं आहे बाबा. माझं लग्न झालं. लग्न झालं? हो हो. तुला पदूर कधी आला? पदूर यायला मी बाई आहे. नाही नाही, लग्नाच्या वयात कधी आला? असं गावा म्हणायचा. म्हणजे लग्न झालं? लग्न झालं बाबा. तू होता ना लग्नात? लग्न लय भारी झालं. बरं, मी बघितलं. काय मांडव घातला होता? अरे काय लाइटिंग होती? हो हो. सगळ्या मांडवात एकच बल. हा झकमिक होत ना ते. असं म्हण, अमेरिकन लाइटिंग. हो हो. काय लग्न झालं? तुझ्यावर घोडा बसला? घोडा माझ्यावर बसाय मी वाप केलती. नाही नाही, घोड्यावर तू बसला होता. असं बोंबल की. लग्न लय भारी झालं बरं का. पण लग्नात एक कमतरता भासली. अरे एवढं मोठं माझं लग्न पार पडलं. झालं. अरे एवढ्या मोठ्या लग्नामध्ये कमतरता काय होती? तुझ्या लग्नात तू पाहिजे होतास. हो ना. अयो, लग्न माझं मी कुठं बोंबला गेलो तू? तसं नाही रे, आमच्या मित्र मंडळी समवेत. अरे अरे, सुख सोहळा पाहण्यासाठी होता का? बायको बरोबर मांडवात बसलो होतो. लग्न झालं. लग्न झालं, चांगली गोष्ट आहे. आणि काय सांगायचं? पूजा अर्चा झाली. पूजा अर्चा झाली आणि मग हनीमूनचा दिवस गुजरला. पहिलाच दिवस हनीमूनचा. गेलो बायकोला घेऊन खोलीत. खोलीत गेलास आणि आता बायकोला म्हटलं, हा मनीषा. मनीषा? हे मनीषा. ए मी मनीषा नाही, तुला जिरायत बागायत कळतं का? नाही. म्हणजे घरात बायकोला असं म्हणत होता. हो नाही, बरं होत होतं. बर म्हटलं, चल आता आपण हनीमूनला सुरुवात करूया. हनीमूनला सुरुवात करूया. आता बायको तयार झाली, लगे हनीमूनला सुरुवात झाली. सुरुवात झाली. हनीमून वगैरे आनंदात पार पडला. पार पडला. आता मित्रात जायचं, चेष्टा मस्करी होणारच. होणारच. कपडे वगैरे घातले असं बाहेर निघालो. निघालास. तेवढ्याच बायकोने मला हाक मारली. मला म्हटली, हो इकडे या. इकडे या. मी म्हटलं, काय ग? हा, तुम्ही मगाशी म्हटला नव्हता का हनीमून करायचा? बरोबर आहे. तो कावा करायचा? मग रे काय म्हटलं, खेळाची येडती येडच येडच. त्याला काय कळतंय तावा? हा, त्याला मी समजावून सांगितलं. काय? आता जो आपण प्रकार केला ना, केला ना, त्याला म्हणतात हनीमून. हनीमून. माझी बायको मला म्हटली ना, काय रे केला म्हणते तुम्ही हनीमून? मग कुंभाराचं पिंटेन मी गुरा मगुरच की करायची? कुंभाराचं पिंटेन मी रोज की करायची? होय. शिवाजीराव, ही मंडळी तुझी कुठली? पुण्यातली का रे? तीच ना, खेडेगावची. पुणे जिल्ह्यातली? अरे गाडवा तीच ना. अरे मग कुंभाराचा पिंट्या मीच ना. बायकोला सोड चिट्टी दिली, मी बायको गेली माहेर. जाऊ दे बाबा, थोडासा विनोद झाला. तुझं कसं काय? तुझ्या आशीर्वादानं बरं चाललंय. बर. दारू पासून आलिप्त झालो. खरंय. दारून कुणाचं चांगलं झालंय का? हो, आपलं जीवन त्यात निम्मार्ध गेलं बाबा. जो दारूत रंगला त्याचा संसार भंगला. बाटलीतून बाटला तो जीवनातून उठला. खरंय. दारू कशी आहे तुला माहिती? कशी आहे? दारू ही नरक आहे. हो. दारू नरक आहे, त्यामध्ये नऊ सागरचा अर्क आहे. हो. बनवणारा धूर्त आहे पण पिणारा मूर्ख आहे. खरंय. असा काही शायरांचा तर्क आहे. खरंय. दारू बनवणारा बघ लोकपती करोडपती होतो. बंगलो माड्या बांधून काम. दारू पिणारा भिकसपतीच. याला 10 मार्क, त्याला 20 मार्क. आता आपल्यावर कळत नाही. 5 कमी पडल्यात कायम बॉम्ब त्याची. तर काय? त्यातून दारू धार्मिक गोष्टीमध्ये मोडली जात नाही. कसं काय? ती कशी काय? हो. रम मध्ये राम नाही. नाही. रम मध्ये राम नाही, विस्की मध्ये विष्णू नाही, हातबटीत हनुमान नाही. पण लोक म्हणतात तिने मिळून घेतलं की तोंडाचा रावण झाला. खरंय. तेव्हा या दारू पासून माणसांना अलिप्त राहिलं पाहिजे. खरंय. तर आपला संसार चांगला. व्यसन सगळं बंद आहे. सगळं बंद केलं, चांगल्या मार्गाला लागलो. तुझ्या आशीर्वादानं बरं चाललंय. बर. आणि अरे आपण दोघं झालोय. हो. आहे का नाही? जीवाची करमणूक करायला गेलं पाहिजे. करमणूक? हो. म्हणजे तमाशा बघायला गेलं पाहिजे. तमाशा बघायचा? तमाशा आणाय नको गावात बाबा. नको नको नको. तमाशानं गोंधळ होतो. करमणूक काय रे महत्वाचं? तरुण पोर काय म्हणतात, गाणी लावा. तमाशा. म्हातारे माणसं काय म्हणतात? वगलावा. बरोबर. या तमाशगिरांना ऐकायचं कुणाचं? तसं नाही. त्यापेक्षा मी म्हणतो असं करूया. काय करूया? गावात तमाशा आणायचा नाही. कॅन्सल. बायकांनी गावातल्या काय केलंय? खरं. बायका माणसं बघा येतात का? बरोबर आहे. बायका सुद्धा बघा आल्या पाहिजे महिलांसाठी आणि पुरुष सुद्धा बघा आले पाहिजे. एकत्र बसून बघितलं पाहिजे. असा कार्यक्रम ठेवायचा मी नियोजन केलंय. कोणता कार्यक्रम? बीपी पिक्चर. बीपी पिक्चर. या इच्छा ना आला बीपी पिक्चर. अरे बीपी याचा अर्थ तुला कळला का? बीपी. अरे बीपी म्हणजे? बीपी म्हणजे भक्त पुंडलिक. अरे वा, म्हणजे पौराणिक. ज्याने आईबापाची सेवा केली. वा वा. असा पिक्चर त्या तरुणांना दाखवला तरी तरुण पुढे सुद्धा म्हातारे माणसाची सेवा करेल. खरंय. गावची यात्रा पारंपरिक पद्धतीने तमाशा आणला पाहिजे. दोघांचं काम आहे का? नाही नाही नाही. आपल्या जीवाची जीवलक कोण बरं? शाहीर अमारी भाटपेडकर. वडील? हा वडील आपले. त्यांना बोलून घेऊया, त्यांच्या सल्ल्याने जाऊया. हो बापू. काय रे? हॅलो हॅलो. हा बापूची काठी धरून मी आणली. अरे बाबा, चव्हाण सर आले. तिथे तमाशा मला कळलं, सरांनी सांगितलं. बर. आता म्हटलं सर मी कसा जायचा? चला मी तुमच्या बरोबर येतो. बर. पोरानो, तुमची लग्न केली? हो हो. दोन दोन मुलं झाली? हो. काय आता तुम्ही जरा भानगडीत पडताय असं माझ्या कानावर आलंय. अहो कानावर कशाला बापू? आम्ही समाजाचा असा आहे, ह्या माध्यमात आम्ही असल्यामुळं बायका संघ संपर्क येतो. हो, हो, बोलायला लागतं. दररोज मी बघतोय म्हणून तुम्हाला मी सांगितलंय कानात.
दोघच दोघ काय एकता आहे, एकता आहे माझ्या नजरेसा एक दररोज बघतोय मी, बघतोच बघतो तुम्ही. बर मग तवा तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच आहे, काय तमाशाला जावा, तमाशा करा. हो अरे ज्या आई वडिलांनी आपल्या नवरा बायकोवरत अंडू टाकलं हो, ती आपली गृहलक्ष्मी भाग्यलक्ष्मी खराय, तिला देव समजून तिची पूजा करा खराय. तुमच्या संसारात कमी पडायची नाही, घरची लक्ष्मी ती घरचीच लक्ष्मी. खरं तुम्ही रंडीबाजीच्या नादाला लागलाय, आव बेकार काम आहे, लय चुकीचं आहे, चुकीच आहे. अरे मी तुमचा बाप होऊन सांगतो, तुमच्या आधी मीच त्या रंडीबाजीत होतो. आता त्याशिवाय आम्ही झालोय का? ते पण बरोबर आहे. आता तुम्ही काय कमी केली का जीवनात? पण रंडीबाजी करणं चुकीचं आहे बापू. ते कसं काय ह्या जगात रंडीबाजी कशी आहे? रंडी बडा रंग चढाये मर्दों के हो गए हाल, हाल रंडी बडा रंग चढाये मर्दों के हो गए हाल, पती वरता भुके मर्यावर पेडे काही छिनाल. चालली की बाबा, आता बघा घरातल्या बायकोला नवरा किंमत येणार नाही, पण ठेवलेली जो गोंधळातच बस. आता काही प्रश्न आहे का? अशी रीत झाली म्हणून रंडीबाजी काही चांगली आहे का? उद्ध्वस्त होत विचार की त्याबाबत. आता काय विचारायचं आहे? बाहेरची नाही काय मिळालं की लगेच लाचा घालते आणि पिटू द्या. होय असं माझ्या जीवनात एक घडली घडलंय. होय आम्हाला सांगा की आम्हाला माहिती असावी. आता म्हणूनच जाऊ तुम्हाला, बाईची जात असते कशी? कशी बाईची जात कशी असते? माझ्या जीवनात जी तुमची आई होती. होय पण तुमच्या आईला सोडून माझा चोरचा बाजार बाहेर होता. असलं मी होतो काय? असली शिकवण असल्यावर कशाला आपण दिलं पडतो? अरे शिस्तीच करायची, गडबड करायची नाही. दमान दमान मग डोळं चुकून आईला तुमच्या जायचा मी. हा बारखं बारखं तुम्ही. हो मग एक होत पाखरू. हा पण त्या पाखरानं मला उलटं टांगला. बाहेरचं ते बाहेरच आहे शेवटी. मग तिला काय म्हणलं? काय आग पहिल्यानं बोललीस गोड गोड, मला लावलंस वेड वेड, आता म्हणतेस नाद सोड. तुझ्या नादाची लागली मला गोडी, घेतो जरी काठी साडी, आता होऊ दे ग गोडीत, कानात घालतो बुगडी नत फाकडी फाकडी, डोरल्याला लावतो तुझ्या सोन्याची कडी. नारी प्रेमानं बोल, नारी प्रेमानं बोल, साडी घेतो तुला गोल, सरप काट्याला चल घेतो फुलं, चल घेतो न बुगडी डुलत, साडी जरी काठी घेतो मी लाल, त्यात शोभतील गोरे तुझे गाल, तुझ्या मनासारखा मी वागतो ग जोडी न घेऊन तुला फिरतो. आता आईचं वनवास झाला आपल्या. अरे बाबा म्हटलं होता आईनं चोरून मोरून ठेवल्या दुधातलं यातलं पैसे 300 रुपये घेऊन आलतो. 300 रुपये पहिल्या दणक्यातच गेले नाश्त्याला. हो आता पण ह्या बाईची पाठ सोडायची नाही. बरोबर आहे, नादच लागलेला जबर नाद लागल्या. अत्यंत तुमची आई गरीब रे, त्यामुळे झालं म्हणून माझं वागाचं चालू होत. हो मग पुढं अग बोल जरा प्रेमानं, लाल होऊ नको रागानं, तुझ्यासाठी फिरत होतो मी वेडा होऊन. पहिला मी येतो तुझ्या घरात, तेव्हा दोघे होतो प्रेमात, आता काय सांगाय तुझ्या मनात. नारी मी चाललो होतो गावात, तू बिवतीस दारात, आणि काय सांग आलं माझ्या मनात. असं दारात उभं असल्यावर मनात काय यायचंय? तुगरत्नाची खान, तुगरत्नाची खान, जसं केवड्याचं पान, जसा धनुष्यात न सुटला बाणत, तुझे तनु दिसे गोरे पान, ओट दात दाळिंबाच दान, मोरवानी तुझ ग चालन, तुझ्या नादन मी आज झुरतो, गण गोतांच वाईट ठरतो. त्यामुळेच कोणी चिरण झाले बडबडून याचा. गळ्यात आली तुझी आई झोपलेली असायची, भाकरीचा तुकडा आहे का बघायचा, नसलं तर उपाशी झोपायचा बाहेर. एवढा बाईचा नाद लागलेला काय या बाईचा नाद? कशाला आई तर अन्न घालते, कशाला असलं असल्यावर. बर मग पुढे तुला सांगतो पुढे काय झालं. पुढे बाकी येडा झाला त्या बाईसाठी, येडा घेणार ती ना माझ्या इतका येडा झालं तर. होय ती कळायला लागली आम्हाला बी. तसं चेष्टा करू नके. नाही तुम्हाला अक्कल आहे का? ज्याच्या आया जास्त तिची किंमत गावात जबरदस्त. पण ह्या करणी ना आमची खरी आहे कुठं आहे ती गाव लागली आमच्यासाठी. आमच्यासाठी एवढ्या आया भरपूर आया असायला. बर आईला रतीब लावलं पाहिजे दुधाचं.
अग बोल जरा प्रेमानं लाल होऊ नको रागानं, तुझ्यासाठी फिरतो तुम्ही वेडा होऊन, पहिला मी येतो तू तुझ्या घरात तेव्हा दोघे होतो प्रेमात, आता काय सांगाय तुझ्या मनात, नारी मी चाललो होतो रानात तू बिस घरात दरवलं दोघं जण होतो आत, पण काळजी माझं जाग्याला नव्हतं असं असणार आता प्रसंग तसा झालं असेल मग दोघं गुलू 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 तू नारी भ्यालो मनात का भिलो का नारी भ्यालो मनात तुझा भाऊ होता दारात भाऊ होता का त्यानं पेकाच मारली या लात मोडलं पेकात खुबा गेला आत त्यानं मोडून टाकलं दारात खेचा खात गेलो मी घरात तुझ्या नादानं मी आज रडतो गप्प चिप नाद तुझा सोडतो मार खाल्ल्यावर एवढी अक्कल आली म्हणा एवढी अक्कल आली कुबार मोडल्यापासून काटे काय अरे आता तीच की कुबार मोडलं काटे आहे बाजूला मी आहे की सारखा धरायला तर काय आहे तुम्ही धरताय बी सोडताय बी आता ही कवन केली कुणी कुणी तुझं नाव तुम्हाला हा हा सांगा साईरामारी भाट ने केलं कवन उमा बाबाचं धरतो स्वर्गीय उमा बाबाचं करतो स्मरण प्रेमानं धर त्यांचं स्वर्गीय चरण चिमाजी आप्पा पेढता ढोल्या हा चिमाजी आप्पानं सात किली ढोलाची हॉस्पिटल तुझ्या मनाची आज सुगंध सावळच करायची ऐकून चाल लावणीची हिंदू माझा आहे पीटी मास्तर त्याच्या ऐकून गोडीचे स्वर तू सोडणार नाही पेठनगर मारती वस्ताच वय आहे 60 काय खेळण्याची सांगू लाट आणि किती कैची लावणी त्या पट्ट्यानं वाट नारी सोड माझी वाट हा आता वाट सोडली पाहिजे आता नाही तिथं थांबणार नाही बर नारी सोड माझी वाट लावू नको मला आठ तुझ्या सारख्या कोंबड्या लागतील पाट त्यांची शिस्ती न लाव तुम्ही वाट शाही रामहारी बुद्धीच कोट नाही चालायची तुझी लटपट सुखी माणूस जीवावर उद्धार होतो तर राग आल्यावर काय बळजबरीनं पदराला धरतो ग हौस मनाची फेडून घेतो मार खायचं लक्षण आहे पण जिथं आपला जूज नको आहे तिथं तसल्या गोष्टीने भिल का माणूस आता काय करावं असू दे मग बाबा परत आलो आणि माझं मी दोन तीन असं तोंडात मारून घेतलेलं का करतो की चांगलं नाही बराशी आना झालास लवकर आणि पुन्हा तिला जाताना काय म्हटलं माहितीये का बाई तू अनादाला लागलोच मला पण धर्मामुखी बाबाजी कवी बाबाजीचा बोल आहे हो धर्मामुखी भैन मानतो अंतर तीळ मात्र नाही माते परिप्रीत करीन शोक का करशी एवढं तू माझी आई मी तुझं लेकरू तू माझी बहिण ये तुला भाऊजी देतो पण असला जाड नको माझी बायको आता मला घरात घ्यायची का नाही कुणास ठाऊ पण हा पोराशी गोंधळच गोंधळ मी जातोय बायको चालते चालते चला जाऊया जाऊया चला कार्यक्रम नाही परत आम्ही जातो कार्यक्रम घेऊन या आणि जावा लगेच गावाची शोभा तुमच्या ताब्यात वाढवू शोभा तुम्ही चला माझ्या बरोबर सोडून चालत नाही होय होय खरं